महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव आपल्याला माहीत असेलच। कृष्णा नदीच्या काठी वसलेलं हे गाव मंदिरांसाठी आणि येथील शिवकालीन वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे। पण हा तालुका आणखी एका कारणामुळे फेमस आहे, ते म्हणजे चित्रपट। आतापर्यंत राम तेरी गंगा मेली, ओंकारा, दबंग, चेन्नई एक्सप्रेस, स्वदेश, गंगाजल यांसारख्या हिंदी, मराठी आणि भोजपुरी मधल्या जवळपास 250 चित्रपटांचं शूटिंग वाई मध्ये झालं आहे। तसेच अनेक मालिकांचे शूटिंग देखील इथे होत असते। मुंबई पुण्यापासून जवळ आणि सुंदर ठिकाण म्हणून दिग्दर्शकांची पहिली पसंती ही नेहमीच वाई ही असते। तर आता वाई मधील कृष्णाकाठी असलेलं प्रसिद्ध ढोल्या गणपतीचं मंदिर पुन्हा एकदा विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे। त्याचं कारण म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा आगामी चित्रपट। रोहित शेट्टी लवकरच सिंघम अगेन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे। यामध्ये करीना कपूर खान, अजय देवगण, रणबीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर हे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत। या चित्रपटाचं शूटिंग वाई मधील कृष्णाकाठी असलेल्या ढोल्या गणपतीच्या मंदिरात आणि धोम धरण या परिसरात सुरू आहे। 13 वर्षापूर्वी सिंघम या चित्रपटाचं शूटिंग देखील इथेच करण्यात आलं होतं। सध्या सोशल मीडियावर या सिनेमाच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत। तर सिंघम अगेन पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि आतापर्यंत तुम्हाला पहिल्या 3 भागांपैकी कोणता भाग जास्त आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।